फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अरे देवव्रत सिंधूची गंमत करत होता, तो बाहेर गेला आणि झाडाचा चिक लावून घेतला आणि सिंधूला असं वाटलं की मी तिची गंमत करत होतो. याला शिक्षा ही व्हायला जवी. देवव्रत खूप खादाडपणा करतोस ना तू, मग आज तुला काहीही खायला मिळणार नाही. काकू माझं खरंच चुकलं, मी असं करायला नको होतो. आता जाऊन सगळ्यांची माफी माग. चला आता याची उभारणी करा, हळदी कुंकू व्हा. वहिनी आता उखाणं घ्या बरं. अगं बाई आत्ता कुठे उखाणा? अहो तसं नाही चालणार, उखाणं घ्यायलाच लागेल तुम्हाला. हो हो घ्यावंच लागेल. सोडल्या सुन बाई आज तुम्ही, असं काय करताय? उखाणं घ्या ना. नाही हो काहीतरीच काय, बघा ना सासूबाई. अगो घे गो सर्व उखाणा. बर घेते. हा अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी, अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी, विश्वंभर रावांचं नाव घेते मुहूर्ताच्या दिवशी. हे काय वहिनी, नेहमी हाच उखाणा असतो तुमचा, असं नाही चालणार. वहिनी दुसरा घ्या बरं. वहिनी हो इतक्या आयत्या वेळेस दुसरा नवीन कुठे, राहू दे हात. देवव्रताकडे लग्नाची तयारी सुरू झाली असेल, पण माझे कोणी लाडच करत नाही. सिंधू बाळा, अगं काय झालं बाळा, तशी उदास एकटीच का बसली आहे? नाही काही नाही. अगं काही नाही कस, आणि बाबांपासून लपवतेस? होय मला कळतं सगळं. काय झालंय, कोणी ओरडलंय का तुला, रागवलंय का? बाबा माझं लग्न आहे ना, मग आपल्या घरी काहीच का कार्यक्रम होत नाही? माझ्या सगळ्या मैत्रिणी सांगतात की लग्नात खूप कार्यक्रम होतात, पाहुणे येतात, कौतुक करतात, गाणी गातात, खेळतात, खूप मजा येते. हो अगं काही ठिकाणी करतात असं, पण सिंधू बाळा माझ्याच लग्नात यातलं काहीच का नाही होत. बाळा तुला खाऊ खायचंय का? मी काही घेऊन येऊ का तुझ्या करता? नाही मला नकोय. तुम्ही आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या लग्नात असं काहीच का नाही होत, धाकटे नाही म्हणते म्हणून ना बाबा. बघ बाळा मी तुझ्या करता काहीतरी करतो, तू अशी उदास नको होऊस, हसून दाखव बरं. आणि मला सांग तुला कुठला रंग आवडतो, केशरी आवडतो का पिवळा आवडतो? पिवळा. बर आपण माळा करूयात. हा मी आता तुला हार करायला शिकवतो. वा वहिनी काय घमघमाट सुटलाय, काय काय बनवलंय? देवव्रताला आवडतं ना ते सगळं केलंय, चिवडा, चकली आणि त्याचे प्रिय बेसनाचे लाडू सुद्धा. वा सगळं फार सुंदर दिसतंय. चकल्या तर सुरेख दिसतायत हो. चकल्या म्हणजे देवव्रताचं जीवकी प्राणच आहे हो, कुठल्याही प्रहरी दिल्या ना तरी आवडतात त्याला. जेवणाच्या ऐवजी आज चकल्याच खा असं म्हणलं तरी आनंदाने खाईल तो. हो ना, आणि पुन्हा अर्ध्या तासातच जेवायला मागेल. खरंय.
वहिनी माझ्या रत्ना आणि रघुला देशील का ग थोड्या चकल्या? त्या दोघांना चकल्या फार आवडतात. त्यांच्या नशिबात मेलं कुठे एवढं चांगलं चुंगलं खायला. वंस अहो मुलांसाठी हवं तेवढं घेऊन जा. बरं दामोदर पंतांपर्यंत तुमचा निरोप पोहोचवलाय हो यांनी. ते लवकरच परत येतील. देव पावला ग बाई. खूप बरं झालं बघ. पण तरी यांना टोळ्यासमोर पाहत नाही ना तोपर्यंत काही मनाला चैन पडणार नाही हो माझ्या. वंस अहो होईल सगळं व्यवस्थित. नका काळजी करू. आत्ता देवव्रताची मोठी आत्या म्हणून लग्नाचा आनंद घ्या. आणि मिरवा सुद्धा. मिरवीन हो वहिनी हा सगळा थाटमाट पाहिला ना मला माझ्या लग्नाची आठवण होते. एवढा खर्च केला होता आप्पांनी. आठवडाभर नुसती मौज चालू होती बघ. बरोबरीचं स्थळ मिळालं म्हणून काही उणीव ठेवली नव्हती. प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला सोन्याचा दागिना केला होता हो. माझंच नशीब मेलं फुटक. एवढं सगळं ऐश्वर्य गेलं आणि आता आता मुलांसाठी गोडाधोडाच असं दुसऱ्याकडून मागून न्यावं लागत. कर्म आणि दशा. दादा काय दशा झाली या ना घराची? हो धोंडोपंत तुम्ही कशासाठी आणलं? काय करणार आम्हा पुरुषांना काम करण्याखेरीज दुसरा काही पर्याय आहे का? आमच्या घरात दुसरं कोणी बाई माणूस आहे का? नाही तसं नाही पंत म्हणजे. असू दे कल्पना आहे आम्हाला. तुमच्या घरात लग्न कार्य आहे. तिच्या सख्या भाच्याचं लग्न आहे. आता काय वारेमाप खर्च होतील जेवणावळी उठतील सोन्याचे दागिने वाटले जातील. रामा 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 आमचं काय आम्ही आहोत असेच वाळीत टाकल्यासारखे. धोंडोपंत गोदावरीच्या लग्नातही आम्ही हे सगळं केलं होतं. रीतिरिवाज हाटमाट यात आम्ही तेव्हाही कुठे कमी पडलो नव्हतो. अर्थात त्यावेळी या घरात ऐश्वर्य होत ते जर सांभाळलं असतं तर हे बोलायची वेळ आली नसती. आणि आमच्या गोदावरीचं म्हणाल तर ती घरातली सगळी कामं स्वयंपाक सगळं करून माहेर येते. त्यात ती कधीही कसूर करत नाही. आता काय आमचे हात दगडाखाली आहेत त्यामुळे मुलाकडची बाजू असली तरी आम्हाला ऐकून घ्यायला पाहिजे. राम 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 राम. नाही तसं नाही पंत म्हणजे आत्ता वादाचा विषय नको. आम्ही शुभ कार्याच्या निमंत्रणासाठी आलो आहोत. हे अगदी योग्य बोललास. दे धोंडोपंत हे घ्या. आमच्या नातवाचा म्हणजे देवव्रताचा विवाह आहे. त्यावेळी सहकुटुंब सहपरिवार सर्व कार्यांसाठी यायचे आहे म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण. ठीक आहे. बरे आमचे जावई दामोदर पंत कधी येणार आहेत परत? आणि तुमचे धाकटे चिरंजीव विलासराव ते पण कुठे दिसत नाहीयेत? बाबा बाबा माझा माल कुठं आहे? ठेवलेल्या जागी सापडत नाहीये तो. नाही म्हणजे काही वस्तू ठेवल्या होत्या मी त्या सापडत नाहीये. बाबा तुम्ही जरा इकडे येता का? अरे तुला आताच कडबडायचं होतं का? आणि जरा काळ वेळ बघून माणसं बघून बोलत जाशील का? नाही बाबा मी घाबरत नाही आहे कोणाला आणि यांना तर अजिबातच नाही. हे पोचतात का आपल्याला? माझा माल कुठे आहे ते सांगा
एवढं जोखीम घेऊन चोरलेले दागिने आहेत ते शोधायला जागी सापडत नाहीयेत. गेले कुठे? बघ, मीच व्यवस्थित ठिकाणी नेऊन ठेवलेत. चला दाखवतो तुला. आलो चा. चल राम 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 राम. एकंदर परिस्थिती अवघड आहे, कठीण आहे. माझ्या गोदूच्या नशिबात काय काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक. कोणी आहे का? अष्टपुत्रांचं आहे ना हे घर. भामिनी बाई आहे. गुरुजी यान. गुरुजी तुम्ही? हो. आणि असं काय पहिल्यांदाच आल्यासारखं करताय? नाही, लग्न घरासारखी सजावट लगभग काही दिसलं नाही म्हणून शंका आली. मी आले. त्याच काय ना गुरुजी, आम्हाला आमच्या परीनं जे जमतय ते आम्ही करतोय बरं. तुम्ही कशाला आला आहात? काही नाही, रानड्यांकडे मुहूर्ताचा कार्यक्रम झाला. हो. तुमच्याकडून काही बोलवणे आले नाही. म्हटलं दुसरा कुणी भटजी शोधलात की काय ते बघावे. अहो दुसरा कोणी कशाला? तुम्ही आहात की लाखात एक. हे अगदी बरोबर बोललात हो. बर गुरुजी, सिंधूच्या पत्रिकेतला तुम्ही सांगितलेला त्रिपाद दोष खराच वाटायला लागलाय की हो? म्हणजे देवव्रत आणि सिंधूच खेळण्यातलंच खोट खोट लग्न केलं त्यांनी, तर लगेच देवव्रताला साप चावलाय अशी आवाई उठली. बोरखेळ होत आहे नंतर कळलं, पण तरी. म्हणजे थोडक्यात तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही. नाही नाही गुरुजी, प्रत्यक्षात फळ भोगाल ना तेव्हा समजेल तुम्हाला. अहो नाही नाही गुरुजी, अविश्वासाचा प्रश्न नाही. म्हणजे तुम्ही सांगितलेलं भविष्याचं खरं झालं तर आपल्यावर बालट येऊ नये ना याचा विचार करतो आम्ही. त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी सगळं काही तयारीनिशी केलं. सरस्वतीला देवव्रताची पत्रिका दिली आणि त्यात किरकोळ नोंदी केल्या आहेत त्या दोषाबद्दलच्या. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. अगं बाई, सरस्वती बाईंकडे दिलीत का पत्रिका? असू दे, मी सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. त्या पत्रिकेची एक नक्कल आहे माझ्याकडे. या प्रकरणात कुणावर बालंड येणारच असेल तर ते त्या सरस्वतीवर. म्हणजे आम्हाला काही ताप नाही ना? तुम्ही निश्चिंत राहा. मुहूर्ताचा कार्यक्रम कसा करायचा तुम्हाला त्यात रस नसला तरी सगळं विधिवत केलं आहे असं दाखवावं तर लागेलच. असू दे, आलं माझ्या लक्षात. सगळे कार्य आपण केले असं रानड्यांना सांगू. पण दक्षिणा तर द्यावीच लागणार आहे, नाहीतर त्या कार्याचं पुण्य लाभणार नाही हो तुम्हाला. सगळ्या विधींची ही एकत्र दक्षिणा आहे असं समजा, आणि वारंवार असं येत जाऊ नका. आता नाही तशी वेळ येणार हो. येतो. आईलस नको तिथं तोंड उघडलंस म्हणून हा भूर्दंड पडलाय. आता लिहून ठेव तुझ्या सिंधूच्या खात्यात. ओ मामा, ती कोणी तिथं नाही, इथं ठेवायची, इथे ठेवा. ओ मामा, ती माळ लावून झाली की जरा आतमध्ये जा पटकन. हा ओ दादा, इथे या, इथे या लवकर. हे बघा पाऊस भरलाय, बाहेरची तयारी नाही झाली, आतली बी नाही झाली. चला लवकर आत पापड बघूया आतमध्ये. चला लवकर या. अरे गंगाधर पंत, नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आणि हा एवढं विस्फारून काय बघताय?
केवढी जय्यत तयारी चालवली तुम्ही. फार सुरेख दिसतय हो. रानडांचा वाडा अक्षरशः ओळखू येत नाहीये. अजून बरीच तयारी राहिली आहे. काय आहे, खूप वर्षांनी घरात कार्य निघाले त्यामुळे या कार्यात कसलीही कसर राहता कामा नये अशी आप्पांची इच्छा आहे. अहो ते स्वतः जातीनं लक्ष देऊन सगळी तयारी करून घेत आहेत. तर पंत तुम्ही कसे आहात आणि तुमच्या घरची तयारी काय म्हणतीये? पंत अहो तुम्ही असे उभे का, या ना बसा. तुम्ही कोणाला भेटायला आलायत का पंत? दादा आणि आप्पा विवाहाची निमंत्रण करायलाच बाहेर गेले. अरे वा, याही आले तुमचे. नमस्कार. नमस्कार गंगाधर पंत. नमस्कार, कसे आहात? ठीक आहे. बसा बसा, या बसा. आम्ही तुम्हाला बोलवणं पाठवणारच होतो. आम्हाला थोडं बोलायचं होतं तुमच्या बरोबर. गंगाधर पंत, आमच्याकडची किती माणसं असतील ते आम्ही तुम्हाला सांगितलं. आता तुझ्याकडची माणसं कळली तर बरं होईल. हो, नाही म्हणजे आमची फार माणसं नसतील. काय झालंय गंगाधर, खर्चाची चिंता आहे का? तर ती अजिबात करू नकोस. सगळा पाहुणचार आम्ही करणार आहोत. हा नाही, आप्पा कसं आहे की मुलगी आमची आणि लग्नही आमच्या घरी म्हणजे. गंगाधर, अरे तो रीतीचा भाग झाला. मुलीच्या घरी वराड न्यायचं असतं ही प्रथा झाली. हा तू काय आमच्यासाठी परका आहेस का? तू आमच्या सुनबाईचा भाऊ. अरे तू आमच्यासाठी परका नाहीस, तू घरचाच आहेस. दादा आपलं ठरलं, आपण हे लग्न इथेच करू, म्हणजे सगळं कसं सागर संगीत करता येईल. काय? पण आप्पा. गंगाधर पंत, आप्पांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. हा बर, तुम्ही म्हणाल तस. वधू पक्ष आणि वर पक्ष दोन्हीकडूनही मान आहे माझा. ताजेस लुगडं नेसायला हवं. कुठलं नेसू बरं? हे नेसती छान दिसतंय. अगं खरंच, हे तसंही तू कुठलंही नेसलंस तरी तुला शोभूनच दिसणार आहे. इश्य काहीतरीच तुमचं. खरं सांगतोय मी. ते जाऊ दे बाबा, तुम्ही आधी माझ्या पुढे जी समस्या आहे ती सोडवा बघू. लग्नाच्या दिवशी कोणतं लुगडं नेसू? हे की हे की हे. तुला सांगितलं ना, कुठलंही नेस तुला छानच दिसत. सांगा ना, मला खरंच कळत नाहीये. घ्या. आता जिथे तुलाच कळत नाही तिथे मला काय कळणार? आणि अगं तुम्हा बायकांची गोष्ट आहे, मला काय समजतंय त्यातलं? तसं नाही हो, पण खरं सांगू का, मी ना खूप भाग्यवान आहे. अग तुम्हाला आम्हा बायकांच्या मनातलं कळतं हेच खूप आहे, पण माझ्या मनातली एक गोष्ट काही तुम्हाला समजलेली नाही. म्हणजे? म्हणजे तुम्हीही घरात कार्य असल्यासारखे राहा की. आता म्हणजे काय करायचं? अहो देवव्रताचं लग्न म्हणजे आपल्या लेकाचंच. मग करावी ना जरा हाऊस माऊस. तुमच्यासाठी पण घेऊया का नवे कपडे? सरस्वती अग कशाला नसता खर्च. पुन्हा तेच, थोडी हाऊस माऊस करायला काही हरकत नसते हो. मला नाही एवढा रस त्यात. इतकी वर्ष मी हेच ऐकते, यावेळी नाही ऐकून घ्यायचे मी. अगं पण. अगं वगैरे काही नाही, मी जसं सांगेन तसंच करायचं. कराल ना? बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करीन. त्यांनी तुला आनंद होणार आहे ना, मग नक्की करीन. पर सरस्वती, अगं गंगाधर दादा आलाय आज. दादा आलाय? आप्पांनी आणि दादांनी त्याला बोलावून घेतलंय काहीतरी बोलायला. पण त्याला तुझ्याकडे काहीतरी काम असावं असं वाट. बघ एकदा बोलून. हो का, बघते. हा बर दादा, आज केळवण आहे, त्याची तयारी झाली आहे का सगळी? हो आप्पा. बर, आणि उद्याची सोड मुंज त्याचं काय? सगळी तयारी झाली आहे आप्पा.
फक्त एक प्रश्न उरलाय. कोणता रे? देवव्रताच्या मामाचं काय करायचं? काही अडचण आहे का? नाही म्हणजे मला सांगण्यासारखं नसेल तर राहू द्या. तुमच्यापासून लपवण्यासारखं काही नाही. अहो देवव्रताला सख्खा मामा नाही म्हणून आमचे मेवणे दामोदर पंतच येणार होते मामा म्हणून. पण सध्या ते दौऱ्यावर गेलेत आणि कधी येतील याचाही काही नेम नाही. अगं बाई दादा, अरे तू केव्हा आलास? सरू अगो पुढची बोलणी करायची आहेत ना म्हणून मग. दादा मामा मिळाला. कोण अप्पा? अरे हा आपला गंगाधर. हो अगं बाई गंगाधरा, असं काय करतोय? देवव्रताची आई गेल्यानंतर सरस्वतीने त्याला आईची माया दिली, हो की नाही? तू सरस्वतीचा भाऊ म्हणजे त्याचा मामाच झालास ना. दादा आपलं ठरलं, हा गंगाधर त्याचा मामा. गंगाधर पंत उद्या सोड मुंजीला मामा म्हणून तुम्हीच यायचं. वा 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 अप्पा, हे अगदी उत्तम झालं. गंगाधर पंत तुम्हीच या उद्या मामा म्हणून. अप्पा खूप मोठा मान दिलात तुम्ही मला. गंगाधरा असं काय करतोय? ये उद्या मामा म्हणून. मी नक्की येईन.